पंधरा या संख्येचे अवयव म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या यांचे जसे अवयव आपण काढतो गुणाकारूपात, तसे वैदिक राशींचे अवयव देखील आपण काढू शकतो. या ठिकाणी पंधराचे अवयव तीन पाच पंधरा म्हणजे तीन या संख्येने पाच ला गुणलं तर पंधरा येतं. तीन पण मुळे पाच पण मुळे याचे पुढे अवयव पडत नाही, अशा पद्धतीने आपण अवयव काढतो. म्हणजे पंधराचे तीन व पाच हे काय आहेत, अवयव आहेत. मग तसंच वैदिक राशीचे अवयव काढत असताना काय करायचं ते पाहूया. तीन गुणिला तीन एक्स म्हणजे काय, तीन गुणिला एक्स म्हणजे या ठिकाणी तीन व एक्सचा गुणाकार आहे. याचा फोड आपण केली तीन गुणिला एक्स म्हणजे तीन एक्सचे तीन व एक्स हे काय आहेत, अवयव आहे. तसंच या ठिकाणी पाच टी वर्ग आहे, पाच ही मूळ संख्या आहे, तिचे अवयव पुढे पडणार नाही. त्यानंतर टी वर्ग म्हणजे काय, टी गुणिला टी, तर अशा पद्धतीने पाच टी वर्गचे पाच टी आणि टी असे अवयव आहे. यानंतर पुढचं उदाहरण पाहूया सहा ए बी वर्ग. आता सहा ही काही मूळ संख्या नाही, तिचे अवयव पडते. उदाहरणार्थ बे त्रिक सहा, तर दोन पण मूळ आणि तीन पण मूळ आहे, याचे पुढे अवयव पडणार नाही. बे त्रिक सहा हे सहाचे अवयव झाले. यानंतर ए बी वर्ग, आता ए एकटा आहे, त्याचा घातांक नाही म्हणून फक्त एच आहे, आणि बी वर्ग आहे म्हणजे बी गुणिला बी. अशा पद्धतीने सहा ए वर्ग सहा ए बी वर्ग याचे जे अवयव आहेत ते दोन तीन ए बी बी असे आहे. यानंतर वैदिक राशींचे अवयव कसे पाळतात ते आपण पाहिलं. आता द्विपदीचे अवयव कसे काढायचे ते आपण पाहूया. या ठिकाणी द्विपदी दिलेली आहे, चार एक्स वाय अधिक आठ एक्स वाय वर्ग आहे. या ठिकाणी चाराची ओळ आपण केली, अवयव काढले, दे गुणि चार, त्यानंतर एक्स गुणिला वाय, मग नंतर अधिकच चिन्ह, आठाचे अवयव, दे गुणे चार, चार गुणे आठ, त्यानंतर एक्स, इथे वाय वर्ग आहे म्हणून वाय गुणिला वाय, अशा पद्धतीने आपण त्यांची अवयव काढले. आता याच्यात काय करायचं, सामायिक सामायिक अवयव कंसाबाहेर घ्यायचे. गुणाकार रूप आहे म्हणून आपण कंसाबाहेर घेऊ शकतो. या ठिकाणी बघा, दोन दोन वेळेस आलेला आहे, ते पण दोन दोन वेळेस आलेला आहे म्हणून दोन वेळेस काढल्यात आपण. त्याच्यानंतर एक एक्स आलेला आहे, तो एक्स घेतला. त्याच्यानंतर एक वाय आलेला आहे, दोघांमध्ये सामायिक तो घेतला. आता राहिलेली जी पदे आहेत ती कंसाच्या आत घ्यायची असतात. मग इथे एकही पद राहिलेली म्हणजे शून्य घ्यायचा नाही, शून्य जर घेतला तर यांचा गुणाकार इथे शून्य येईल, तर इथे चुकेल. मग असं न करता या ठिकाणी एक का घेतला ते लक्षात घ्या, म्हणजे या संख्यांनी या एकाला गुणलं तर उत्तर चार एक्स वाय येईल. म्हणून जर इथे सामायिक मध्ये एकही अंक शिल्लक राहिला नाही तर त्यावेळेस आपण एक हा अंक घेत असतो. अधिक, आता इथे काय काय राहिलंय बघा, हा दोन राहिलाय आणि हा वाय राहिलेला आहे म्हणून दोन वाय, एक अधिक दोन वाय हे असामायिक अवयव आहेत, ते कंसात घेतले आणि सामायिक अवयव कंसाच्या बाहेर घेतले. यांचा गुणाकार करूया, बे गुणे चार एक्स गुणिला वाय एक्स वाय गुणिला कंसामध्ये ना एक अधिक दोन वाय, म्हणजे अशा पद्धतीने या द्विपदीचे अवयव आपण काढले. आता काही काही वेळेस विस्तार सूत्रांचा वापर करून देखील अवयव काढता येत असतात, करून देखील द्विपदीचे अवयव काढता येत असतात. दोन पदांची बेरीज गुणिला दोन पदांची वजाबाकी या सूत्राचा वापर करून आपण अवयव काढू शकतो. मग या ठिकाणी उदाहरण दिलंय, ए वर्ग वजा चार बी वर्ग दिलेला, दोन पहिला पद वर्ग वजा दुसरा पद वर्ग या सूत्राचा वापर करून विस्तार करायचा. तर या ठिकाणी मान्य केली आपण पहिलं पद वर्ग वजा दुसरा पद वर्ग. मग या ठिकाणी पहिलं पद वर्ग म्हणजे ए वर्ग वजा
इथे बी वर्ग आहे पण चाराचं वर्गमूळ या कंसात घ्यावा लागेल. चाराचा वर्गमूळ दोन आहे म्हणजे दोन बी चा वर्ग काय येतो, चार बी वर्ग येतो. ते दोनाचा वर्ग चार, बी वर्ग बी वर्ग. तसंच किमती बदलायला नको ही काळजी घ्यायची. अशा पद्धतीने पहिलं पद वर्ग वजा दुसरं पद वर्ग याची फोड आपण केली. आता पहिलं पद वर्ग वजा दुसरं पद वर्ग या सूत्राप्रमाणे यांची मांडणी येईल. मग दोन पदांची बेरीज गुणिला दोन पदांची वजाबाकी म्हणजेच ए वर्ग वजा दोन बी वर्ग याचा विस्तार कसा येईल, ए अधिक दोन बी गुणिला ए वजा दोन बी. या पद्धतीने ते उदाहरण आपल्याला सोडवता येईल. तर याच विस्तार सूत्राचा वापर करून आणखी एक उदाहरण सोडवून घेऊया. तीन ए वर्ग वजा सत्तावीस बी वर्ग. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती की तीनाच्या पाण्यामध्ये सत्तावीस येतो म्हणून तीन हा सामायिक बाहेर काढून घेतला. मग तीना एक तीन राहिला फक्त ए वर्ग. तीन ए वर्ग पैकी ए वर्ग असामायिक येतो कंसात राहील आणि सामायिक अवयव तीन बाहेर घेतला वजा तीन नवे सत्तावीस म्हणजे या ठिकाणी तीन बाहेर काढल्यामुळे या ठिकाणी अवयव कोणता येईल, नऊ येईल. तीन नऊ सत्तावीस आणि बी वर्ग जसा तर तसा. आता यांची अशी फोड करायची, पहिलं पद वर्ग वजा दुसरं पद वर्ग या विस्तार सूत्राप्रमाणे. मग या ठिकाणी पहिलं पद वर्ग आपण केलं पण दुसऱ्या पदाचा वर्ग करत असताना या ठिकाणी याचं वर्गमूळ आपण कंसात केलं. नवाचं वर्गमूळ आहे तीन म्हणजे तीन बी चा वर्ग हे दुसरं पद आपल्याला मिळालं. बघा पहिलं पद वर्ग वजा दुसरं पद वर्ग असा विस्तार आपण याचा पुढे विस्तार करूया. तीन तर हा सामायिक आहे तो कंसाबाहेरच आहे. त्यानंतर या पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग याचा विस्तार करूया. दोन पदांची बेरीज गुणिला दोन पदांची वजाबाकी. मग पहिलं पद आहे ए अधिक तीन बी गुणिला ए वजा तीन बी. अशा पद्धतीने आपण या विस्तार सूत्राचा वापर करून देखील बी पदीचे अवयव काढू शकतो. अशा पद्धतीने वैजिक सूत्रे व वर्ग विस्तार यामध्ये आपण विस्तार सूत्रे त्यानंतर द्विपदींचे अवयव कसे काढायचे, वैजिक राशींचे अवयव कसे काढायचे हे आपण अभ्यासले.